बीजेपीच्या राजकीय आराखड्याकडे दोन राज्यांचे आधार आहेत. मात्र विरोधकांनी टीका केली आहे की सरकारनं उशिरा सुटलेले हो, आणि हा अध्यादेश या निवडणुकीसाठी लागू होईल का? नाही, सरकारला उशिरा सुचलेलं शांतपणे आहे किंवा काय आहे या संदर्भात सर्व पक्षाच्या लोकांना विश्वासात घेऊन घेतलेला हा निर्णय आहे. दोन बैठका विरोधी पक्षांना घेऊन झाल्या, त्यानंतर यामध्ये काय मार्ग काढायचं तर सगळ्यांबरोबर चर्चा करून हा अध्यादेशाचा मार्ग सरकारने निवडला आहे. त्यामुळं टीका करण्याचा विषय नाही. खरं तर हा मोठा विषय आहे की यामध्ये जर आपण बोलतो म्हटलं तर, परंतु आज जे झिरो OBC आरक्षण होतं ते आरक्षण आता 90% पोहोचलेलं आहे. 10% जागांचं नक्कीच नुकसान होतो आहे, 10-12% जागेंचं. पण त्या पुढच्या एम्पेरिकल डाटा वगैरे सगळं करून आम्ही पुढे कसं ते कम्पन्सेट करता येईल त्या संदर्भात आम्ही नक्की चर्चा करू. आणि त्या दृष्टीनं पाहिजे राहिला विषय की या निवडणुकीसाठी अध्यादेश लागू होणार का, तर मला वाटतं की तांत्रिकदृष्ट्या ते तपासण्याचं काम सुरू आहे. कारण निवडणूक प्रोग्राम जाहीर झालेला आहे, पूर्वीच नॉमिनेशन झालेले आहेत, आणि म्हणून आम्ही त्या आमच्या या अध्यादेशांचा या निवडणुकीला लागू करण्यासाठी आम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेत आहोत. आणि त्यानंतर त्यांचं मत घेतल्यानंतर आम्ही निवडणूक आयोगाशी चर्चा करू आणि हा अध्यादेश त्या ठिकाणी लागू करण्यासाठी त्यांना विनंती करू. या निवडणुकीत याच निवडणुकीसाठी आणि पुढच्या निवडणुकीला तो लागू होणारच आहे, त्या पुढच्या निवडणुकीसाठी लागू होणार आहे. आणि तोपर्यंत एम्पेरिकल डाटा जो आम्हाला कलेक्ट करायचा आहे त्याच्यासाठी आमचे आम्ही तर ते काम आमचं सातत्यानं सुरू राहील. हा अध्यादेश 50% मर्यादेत असेल. SC ST पॉप्युलेशन आणि त्यांची संख्या तेवढे सोडून उर्वरित जागा हे OBCला मिळावेत, आणि ते आज तारखेला झिरो आहे, तो झिरो राहता कामा नये आणि त्यांना ते मिळालं पाहिजे, ही त्यामागची भूमिका. तुमच्या प्रयत्नांना यश आलं, 19 वर्षानंतर पहिल्यांदाच 8 जिल्ह्यात OBCना 27% आरक्षण मिळणार आहे. तुमचा पाठपुरा होता, समिती नेमली होती तुम्ही. नाही, खरंच आहे की ती झळ आमच्या दोन्ही जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात बसली. विशेष करून मी ज्या गडचिरोली जिल्ह्याचा रहिवासी आहे त्या जिल्ह्याला खूप मोठ्या प्रमाणात ही झळ बसली होती. तेथील 6% केवळ OBCचं आरक्षण होतं. तेथील पॉप्युलेशन 42% ट्रायबल्स आहे आणि जवळपास 49% पॉप्युलेशन हे OBCचं त्या जिल्ह्यात आहे. पण 6% आरक्षण मिळत होतं त्यावेळेस त्या OBC तरुणामध्ये फार मोठा असंतोष होता आणि त्यांनी अनेक मोर्चे आंदोलनं काढली हक्कासाठी. सर्व समाजाच्या लोकांनी त्यामध्ये आंदोलनामध्ये सहभाग घेतला होता. अशा वेळेस त्यांचं आरक्षण अबाधित ठेवणं हे माझं कर्तव्य होतं. म्हणून मंत्रीच्या होण्याच्या पूर्वीसुद्धा हा लढा मी लढत होतो. मंत्री झाल्यानंतर ज्या दिवशी मंत्रिपदाची शपथ घेतली त्या दिवसापासून या 8 जिल्ह्यातील OBCच्या नोकरीविषयक वर्ग 3 आणि वर्ग 4 जागा यावर झालेला अन्याय दूर कसा करता येईल यासाठी प्रयत्नशील होतो. मी सातत्यानं कॅबिनेटमध्ये हा विषय चर्चेला आणला. माननीय मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाची मंत्रिगटाची उपसमिती तयार केली. आम्ही जवळपास 4-6 महिने त्यावर चर्चा करून एक सन्मानजनक मार्ग काढला आणि आज OBCच्या आरक्षण वाढत असताना आदिवासींच्या आरक्षणाला धक्का न लावता त्या ठिकाणी ते आरक्षण वाढवून घेतलं. काही जिल्ह्यामध्ये 15% गेलं 9% काही जिल्ह्यामध्ये 11% 19% आलं. गडचिरोलीमध्ये 6% 17% ते आरक्षण OBCचं आलं. चंद्रपूरमध्ये 9% 19% आलं. यवतमाळमध्ये 11% 19% ते आरक्षण आलं. तर अशा प्रकारे वर्ग 3 आणि 4 पोलीस शिपायापासून तर फॉरेस्ट गार्ड, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका अशा जवळपास 14 सवर्गासाठी या आरक्षणाचा आता फायदा होणार आहे आणि त्यातून या समाजाला मोठा न्याय मिळेल. सर, संभाजी ब्रिगेडने म्हटलेलं आहे.